बसवनकुडची येथे मंगळवारी सायंकाळी बसवेश्वर श्री कलमेश्वर व श्री ब्रह्मलिंग यात्रेनिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत व हर हर महादेवच्या गजरात इंगळ्यांचा कार्यक्रम पार पडला. सकाळी मंदिरात धार्मिक विधी पार पडल्या. दुपारनंतर मंदिराकडे इंगळ्यांच्या कार्यक्रमासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली. येथे दरवर्षी खास करून इंगळ्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी परगावचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. सायंकाळी 6:00 सुमारास इंगळ्यांच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. कुडची येथील जत्रा इंगळ्यांची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. या जत्रेत आगीशी संबंधित खेळाचे सादरीकरण केले जाते. मंगळवारी सुद्धा कुडची येथे जत्रेनिमित्त आगीशी संबंधित खेळ सादर करण्यात आले. हे खेळ पाहून उपस्थित नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. आज पहिल्यांदा मी बघितली एवढी मोठी जत्रा, ते पण व्हेजमध्ये. नॉनव्हेजमध्ये कायम गर्दी खूप असते, तर व्हेजमध्ये एवढी गर्दी कधीच बघितलं नाही. आज खूप मनाला प्रसन्न वाटलं आणि आज लय छान वाटलं की भक्तजण एवढं चांगलं प्रोत्साहन देतात, ह्याच्यावर पुढच्या वर्षी जास्त गर्दी होईल अशी मी आशा करते. मी पहिल्यांदाच इथे आलेली आहे. कुडची गावामध्ये खूप मोठ्या लोकसंख्येमध्ये ही यात्रा साजरी केली जातात बसवण्याची. इथे येऊन खूप मला आनंद झाला. इथे खूप विविध भाषांचे जमलेले लोक आहेत, ते सगळे एकत्र येऊन जी यात्रा साजरी करतात ती बघून खूप आनंद झाला. थँक्यू. आणि खूप आनंद आणि खूप साजऱ्या केल्या जातात. आणि आज इंगळ्यामध्ये खूप गर्दी आहे आणि फार लोकसंख्यासुद्धा आहे, त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो दरवर्षी. गावात यात्रेनिमित्त बुधवार दिनांक 14 रोजी व गुरुवार दिनांक 15 रोजी खळ्याच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कुस्तीप्रेमींनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.